गाइस अग्री एक्सपेरिमेंट बॉय या चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक एक्सपेरिमेंट करत असतो, तर यावेळी आपण कुठलाही एक्सपेरिमेंट नाही करणार आहोत. तर आज आपण एक सिंपली एक अमेझिंग सायन्स टॉय बनवणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे. तुम्ही याआधी अशा प्रकारचा टॉय कधीच बघितला नसेल, आणि या अमेझिंग सायन्स टॉयचा जेव्हा तुम्ही स्टंट बघणार तेव्हा तुम्ही सुद्धा एक चकित व्हाल. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा टॉय बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. तर या टॉयसाठी आपल्याला लागणार आहेत दोन फुकट गेलेल्या शिड्या अशा प्रकारच्या, आणि एक मोटर जी तुम्हाला कुठल्याही रिमोट कंट्रोल कारमधून भेटून जाईल, आणि एक बॅटरी. तर मित्रांनो, मी इथे मोबाईलची बॅटरी यूज केलेली आहे, तुम्ही याच्या जागेवर दुसरी बॅटरी सुद्धा यूज करू शकता. तर गाइस, आता आपण या अमेझिंग सायन्स टॉयला बनवायला सुरुवात करूया. Now this CD is balanced on this position, but they are fall down, they are do not adjust in this position, they are fall down, but after the rotating Thank you.
तर गाइस आपण बघितलं, आपण जेव्हा जी समोरची सीडी होती ती मोटरच्या सहाय्याने फिरवली तेव्हा आपली जी सीडी होती ती खाली पडत नव्हती, उभीच राहत होती. तर मित्रांनो हे अँटी ग्रॅव्हिटी व्हील सुद्धा आपण याला म्हणू शकतो. तर मित्रांनो असं या मुले होते, जेव्हा आपण समोरची सीडी फिरवली तेव्हा ती टॉर्क बनवू लागली, म्हणजे मागच्या सीडीवर आणि मोटरवर टॉर्क बनवू लागली. तर मित्रांनो जो टॉर्क आहे तो एक सायन्स मधील एक फोर्सचा प्रकार आहे. तर जेव्हा आपण समोरची सीडी फिरवली तेव्हा तो मागच्या सीडीवर आणि मोटरवर फोर्स लावू लागला, मतलब म्हणजेच टॉर्क लावू लागला. त्यामुळे जी आपली सीडी होती ती खाली न पडता उभीच राहत होती. आपली जी सीडी होती ती अशा प्रकारे गोल 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 फिरत होती. तर मित्रांनो हे अँग्युलर मुमेंटम मुले आणि अँग्युलर मुमेंटम आणि टॉर्क या दोघांमुळे आपली जी सीडी होती ती उभीच राहते. तुम्ही बघितलं या अँटी ग्रॅव्हिटी व्हीलचं चमत्कार, तर तुम्ही अशा प्रकारचे अँटी ग्रॅव्हिटी व्हील बनवू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी बघण्यासाठी त्या बेल आयकॉनला नक्की दाबा. आणि माझे अजून तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर वर दिलेला आय बटनावर क्लिक करून नक्की बघू शकता. तर गाइस आपण भेटूया पुढील आणि नवीन एक्सपेरिमेंटच्या जोडीला, तोपर्यंत बाय बाय.